वाहतोय माणुसकीचा झरा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. आपापल्या परीने सगळेच मदत करत आहेत. अगदी जातीपाती धर्माच्या भिंती देखील उन्मळून पडल्या आहेत. असंच तासगावमधील मुस्लिम बांधव रोज भिलवडी या ठिकाणी पूरग्रस्तांसाठी अन्नाची व्यवस्था करत आहेत. सरते शेवटी माणुसकी हाच खरा धर्म असल्याचे सिद्ध होताना दिसतंय. पश्चिम महाराष्ट्र व कोकणामध्ये महापुराने अक्षरशः थैमान घातलेलं असून अक्षरशः पुराने हजारो लोकांची वित्तहानी देखील झाली आणि काल ब्रह्मनाळमधील दुर्दैवी घटना घडली. तर अनेक लोकांचं पलूस तालुक्यातल्या अनेक लोकांचं पुनर्वसन, हे सगळ्यात मोठं सेंटर पुनर्वसनाचं सेंटर आहे भिलवडीमधलं, ही शाळा. तर या ठिकाणी अनेक गावातील अनेक स्वयंसेवी संस्था किंवा वैयक्तिक उत्स्फूर्तपणे लोक मदत करत आहेत आणि या मदतीचा ओघ हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि ह्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे या कठीण प्रसंगाला सामोरे जात या प्रसंगाशी दोन हात करत आहेत. तर असंच एक तासगाव तालुक्यातील एका स्वयंसेवी संस्थेशी आपण बोलणार आहोत. कुठून आला तुम्ही? तासगाव. काय तुम्ही मदत केली इथे? अभी हमारी संस्था है जमीयत उलमाए हिंद तासगाव. अभी चार दिन से हम लगातार जो सैलाब से पीड़ित हैं उनको रोज़ाना 1000 लोगों का खाना बनाकर जहाँ जहाँ पर जो उनका पूरा इंतज़ाम किया गया है उस जगह जाकर खुद हमारे जो मेम्बरान हैं जाकर उनको खाना तकसीम कर रहे हैं. और जब तक उनका पूरा इंतज़ाम नहीं होता तब तक इंशाल्लाह हम पूरा इंतज़ाम. आज आपका चौथा दिन है क्या? चौथा दिन है. अच्छा अच्छा. और आगे भी आप करेंगे आते जाएंगे? हाँ. क्या कहोगे आप? गेली चार दिवस आमच्या संस्थेकडून ज्या पूरग्रस्त बाधित जे लोक आहेत त्यांना दररोज आम्ही 1000 लोकांची म्हणजे शाकाहारी बिर्याणी करतो आहे. आणि आमचे काही संस्थेचे जे युवक आहेत त्यांनीसुद्धा सकाळी जी नाश्त्यासुद्धा व्यवस्था केलेली आहे. काल आम्ही किर्लोस्करवाडीमध्ये जे चार गावाचे जे बाधित लोक होतो आहे त्यांना दुपार जेवणसुद्धा केले. आम्ही परवा दिवशी आणि दोन दिवस झाले भिलवडीमध्ये जे पूरग्रस्त आहेत त्यांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. काल आमच्या तासगावमध्ये सुद्धा काही लोक आलेले आहेत त्यांचीसुद्धा आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सलग चार दिवस आमच्या संस्थेमार्फत आमचे जे पदाधिकारी आहेत आणि तासगाव शहरामधील जे ज्या लोकांनी आम्हाला मदत दिली आहे त्यांच्या मदतीनं आणि आमच्या संस्थेच्या सहकार्यानं आम्ही गेली चार दिवस करत आहोत. आणि इथून पुढूनसुद्धा पूरग्रस्त जे लोक आहेत त्यांना आम्ही शेवटपर्यंत आम्ही त्यांना मदत देऊ. त्यामुळं खूप चांगलं तुम्ही काम करताय. तुम्हाला ही मदत करावीशी का वाटली किंवा ह्या प्रसंगाबद्दल काय सांगाल तुम्ही? एक माणुसकी हा आमचा धर्म आहे. माणुसकीच्या धर्मातून आम्हाला जी शिकवण मिळाली आमच्या जे पैगंबरांची जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीतून आम्ही आमचे जे पंडित लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला जे सुचवलं आहे की बाबा ही माणुसकी आहे त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आज जे लोक जे पीडित लोक आहेत ज्यांना कुठलंही आज सहकार्य नाही आणि हीच वेळ आहे की माणुसकी दाखवण्याची, त्यामुळं आम्ही ज्या पंडित लोकांनी जे आम्हाला उपदेश दिले त्यांच्या उपदेशातून आम्ही तासगाव शहरामध्ये सर्व लोकांना विनंती केली. त्यांनीसुद्धा आम्हाला भरपूर मदत केली. ज्याने कोणी आपल्याला ज्या पैशाचे वर्णन केली कोणी वस्तू दिले त्यांच्या मदतीनंच आज आम्ही ही चार दिवस करत आहोत. आणि इथून पुढूनसुद्धा आम्ही जरूर करेंगे इन्शाल्ला. अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने लोक पुढाकार घेऊन अत्यंत तळमळीने हे मदतीचं काम करत आहेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.